Haleluya. Haleluya. Apa prasna kriya pita parmeshwar akash kuti nirman kata sandhu sabda tumcha abar mantu stuti karto dhanyavad deto tuman parmeshwar ahe tumchi vakya dile te apan tumcha abar ani stuti karto parmeshwar tisa gaurav ani sada sarvada asu hi prasna yeshucha navane karto ata niti sutra madhe apan char adhyay vachan 21 pasun vachuya 27 paryanta niti sutra char adhyay vachan 21 ती तुझ्या डोळ्यांकडून जाऊन देऊ नको ती आपल्या अंतकरणात ठेव म्हणजे देवाच्या शब्दाचं शिकवण किंवा देवाच्या वचनाचे जे मार्ग या आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण ठेवतात आणि त्याच्यातून आपण देवाच्या वचनाचा चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देव आपल्याला त्याचे मार्ग देतो आणि त्याच्याद्वारे एक आपल्याला देवाची उपस्थितीची जाणीव करून देतो हालेलुया पण ती अंतकरणात जर ठेवलेली आहे तर परमेश्वर आपल्याला त्या अंतकरणातून त्याच्या राज्याची ओळख देत आहे कारण बघा मत्ते 5:8 मध्ये सिदे जे अंतकरणाची शुद्ध ते धन्य तेच देवाला पाहणारे लोक आहेत ज्याचं मन स्वच्छ आहे तेच देवाबरोबर चालणार आहेत वचन 22 त्यांना जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात आता तुम्ही तुमचे जीवन बघा जेव्हा एक वचन आपल्याला इब्रियकरा 4:12 प्रमाणे दिलेले आहे दोन धारी तलवारी सारखं आहे ते आणि दोन धारी तलवार कसं आहे जीव आत्मा म्हणजे यांना भेदून जाणारे मनाचे विचार स्वच्छ करणारे आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीचं आपल्याला गिफ्ट आणि आनंद देणारे आरोग्य देणारे असं ते आहेत हालेलुया तर आपल्याला देवाच्या वचनात त्याच्या शिक्षणात किंवा त्याच्या नियमामध्ये जायचं आहे आणि देवाला आपल्या जीवनामध्ये ठेवायचं आपण शैतानाला आपण जीवनामध्ये ठेवू शकतो तर तसंच परमेश्वराला ठेवा शैतानाला जेव्हा ठेवतो तेव्हा शैतान त्याचं काम करायला लावतो आणि जेव्हा परमेश्वराला ठेवतो तेव्हा परमेश्वर त्याचं काम करतो हालेलुया म्हणून ते शैतानाला आपल्याला पळवायचं आहे म्हणून पेत्राच्या पहिल्या पत्रात 5:8 हालेलुया तुमचा शत्रू गरजणाऱ्या सियासारखा कोणाला तरी गिळायला बघतो हालेलुया जर तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये आहे तुम्हाला परमेश्वर मार्ग देईल शिक्षण देईल पण जेव्हा शैतानाच्या वस्तूमध्ये तुमचं लक्ष लागेल गोष्टीकडे लक्ष देईल तेव्हा तुमचं जीवन शैतानाच्याच राज्यात चालेल हालेलुया म्हणून प्रकरण 12:12 मध्ये त्यांनी तसंच वचन दिलेलं आहे की त्याचा काळ थोडा येतो तुम्हाकडे आलाय आता आपल्याकडे आल्यानंतर आपण विचार करायचं कि मी देवाचं काम करायचं आहे की शैतानाचं काम करायचं आणि शैतानाचं काम करायचं असेल तर देवाचं काम मिळणार नाही ना आपलं नुकसान आणि आपलं दुःख आपल्या जीवनात वाढणार म्हणून परमेश्वरचं वचन आपल्याला शिकवते त्या वचनामध्ये आपल्याला एक मजबूती आणि एक प्रगती तयार करायची आणि त्याच्यातून पवित्र राज्य घ्यायचं वचन 23 सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर हे जगात सगळे वस्तू आहेत ना त्याच्यापेक्षा आपल्या अंतकरणाचं आता जर अंतकरणाचं रक्षण नाहीये शरीर आपलं जीवनात कुठे पण चांगल्या गोष्टी निर्माण होणार नाही त्याच्यात काय आहे जर अंतकरणातून तुम्ही क्लिअर असेल तर जीवन काय ते समजणार पण अंतकरणात क्लिअर नसेल तर काय सांगणार जीवने आत्महत्या करेल हालेलुया देवाच्या लोकांचे विचार असले तर देव तुम्हाला काय करेल अशा मार्गात नेईल का नाही हालेलुया परमेश्वराचं शिकवण असं आहे मृत्यूवर विजय मिळवणं काय येशूला जेव्हा शेळं त्रास दिला मारलं उरसावर पण टांगवलं पण त्या मरणावर त्यांनी विजय मिळवला हालेलुया का विजय मिळाला आपण जीवनामध्ये येशूकडे येतात तेव्हा हर संकटामध्ये येशूच्या वचनाकडे लक्ष देऊन आपल्याला प्रवास करायचा आहे हालेलुया मनुष्य जो आहे ना येशूकडे येणाऱ्या लोकांनाच फक्त संकट आहे सूत्रसिद्धी 91:15 वचनामध्ये दिले तो कसे ते तू संकटात तुमचा धावा करून मी तुला त्याच्यात मुक्त करणार आहे आपल्या जीवनात कुटुंबात किंवा आपल्या नातेवाईकात की आपल्या हर एक व्यक्तीमध्ये प्रथम जे जीवन आहे ते परमेश्वर पित्याच्या वचनानुसार ठेवायचं आणि जसं परमेश्वरचं वचन तुमच्या शरीरात राहील तसं परमेश्वर तुम्हाला त्याचे मार्ग देईल हालेलुया हे जग आहे या जगात शैतानाला मोह आहे आणि शैतान मानवाला मोह देतो ज्या वेळेला मध्ये 4 किंवा लूक 4 अध्याय स्टार्टिंग पासून जर वाचलं शैतान काय करत होता
लोकांना मोहात पाडायचं काम करतो. तसं येशू ख्रिस्ताला पण त्यांनी मोहात पाडण्याचं काम केलं. हालेलुया. जी उत्पत्ती तिसरा अध्याय मध्ये जी पहिली स्त्री बनवलेली एवे, ते एवेच्या जीवनामध्ये पहिलं सुरुवात केली सैतान. हालेलुया. आज नव्या करारामध्ये पैशाच्या बाबतीत सैतान माणसात मोह करतो. म्हणजे जुदास चांदीचे 30 शिक्क्यासाठी येशूला त्याने विकलं. ज्याचा अन्न खाल्लं त्याच्यावर त्यांनी लाट उगारली. शेवटी परिस्थिती काय झाली त्याची? त्याचं नुकसान झालं, येशूचं नुकसान झालं. म्हणून पेत्राच्या पत्रात 3:13 मध्ये दिले, तुम्ही चांगल्याची जर आस्था बाळगतात तुमचं वाईट कोण करणार? तुम्ही चांगल्याकडे बघा. हालेलुया. वाईटाकडे बघितलं तर तुमचं जीवन कुठेतरी कमजोरात पडणार आहे. हालेलुया. तर मुलांना आपण आत्मिक गोष्टीकडे कसं शिकवण द्यावं, आत्मिकताची घडण कशी करावी, आपल्या मुलाद्वारे आपल्या आई बापाला सन्मान कसा मिळावा, या गोष्टीकडे पहिलं लक्ष पुरवायचं आहे. आता आपण कस तरी भाषण करणार चालणार का? नाही. कोणत्याही दुर्भाषणाने आपली प्रगती होत नाही. तर भाषण असं पाहिजे की परमेश्वराच्या वचनाप्रमाणे. हालेलुया. आणि परमेश्वराच्या मार्गावर लोकांना मार्गदर्शन करता आलं पाहिजे. तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या पुढे सरळ राहोत. हालेलुया. त्यांनी काय सांगितलं? तुझे डोळे म्हणजे आमचे डोळे. हालेलुया. तर डोळ्याने तुम्ही काय करता? नीट पाहायचं आहे, झोपायचं नाही. वचन 26, आपल्या पायांची वाट सपाट कर. बघा, आपल्या पायांची, आपल्या पाया चपला करून फिरतील, सपाट नाही करणार. हालेलुया. पायाखाली काय कचरं असेल तर म्हणजे साफ कर. म्हणजे त्याने काय सांगितलं? कचरा साफ नाही करायला सांगितलं. आपले पाय चुकीच्या रस्त्यात चाललेले आहेत ते सरळ कर, कारण तेच पाय आपल्याला नाशामध्ये नेतात. त्याच्यामुळे पाय चांगले दिल्यात ते पहिले काय कर? सपाट कर, म्हणजे व्यवस्थित कर. कारण का? प्रत्येक गोष्टी शिकायच्या आहेत. हालेलुया. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन प्रत्येकाला शिकवते. हालेलुया. म्हणून वचनाने आपल्याला चालायचं आहे. स्तोत्रसंहिता 101 कोडी सध्या 101 वचन, 105 आणि 133, स्तोत्रसंहिता 121, 8, स्तोत्रसंहिता 91-11 अशी काही वचनं आहेत. आणि ही वचनं कशी आहेत? आपल्या पायाला सुरक्षित देणारे, सांभाळणारे. तुझे सर्व मार्ग निश्चित असो. तुझे सर्व मार्ग निश्चित असो. तू डावी कडे किंवा उजवीकडे वळू नको. बघा, दुष्कर्मातून आपले पाऊल. आज आपण जाताना डावीकडे उजवीकडे इकडे तिकडे फिरतेच असतात. हालेलुया. मी नेहमी शिकवतो, प्रार्थनेला आल्यानंतर प्रार्थनेची वचनं घ्या आणि गपचूप घरी निघा. परंतु कोण न कोण एकमेकांना थांबेल. तो त्यांना थांबतो, ते त्यांना थांबते, त्यांना थांबते. हालेलुया. नपा गोष्टी करतच जातील, कारण तो सैतान घरातून आणलेला आहे ना, तो जोडीला न्यायला लागतोच. हालेलुया. मी आला पूर्वी भरपूर गिफ्ट ना, ते मी गिफ्ट घ्यायचा, आता पण आहे. पण कसं ते गिफ्ट असते, तुमचा विश्वास जसं असेल ना त्यांनाच ते गिफ्ट मिळेल. जर तुमचा विश्वास नसेल ना तर तुम्हाला गिफ्ट मिळणार नाही. हालेलुया. प्रत्येक शिक्षण आपल्याला आत्म्याच्या द्वारे घ्यायचं. म्हणून रात्र प्रार्थना कशी करायची, रात्रीसाठी प्रार्थना कशासाठी करायची, की सकाळी काय काय होणार आहे, काय घडणार आहे, काय बनणार आहे, काय तयार करणार आहे. हालेलुया. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष, देवाचं काम आहे. म्हणून योहान मध्ये 5:17 मध्ये त्याने, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे, मी पण करते. मग माझ्या, मी काम करतो तर माझ्या मुलाने पण तेच कार्य केलं पाहिजे, तेव्हा त्या कार्याला डिमांड आहे. हालेलुया. दाविदाच्या वंशातला आज प्रभू येशू ख्रिस्त कार्य करतो, आणि तोच पवित्र आत्म्याच्या द्वारे आज आपल्यामध्ये कार्य करत आहे. लक्ष द्या तुम्ही वचनाकडे, आणि तुम्हाला त्याचं वचनाचा अर्थ कळाला तर तुम्हाला काय, कोणता प्रार्थना करताना काय होणं, काय मला बरोबर पूर्वीपासून मला अद्यापर्यंत समजते. पूर्वी ज्योतीवर कोणतरी आलं तरी मी सांगायचं, इथून पण सांगायचं. आता हे बघा, हे माणसं इथे बघ आले बघ तिकडे, तिथून बरोबरचे बरोबर सगळे माणसं बरोबर येणार. आता या टायमाला माणसं निघाले, ये आले ते आले, कोण माणूस येणार आहे
प्रार्थना करत बसलो मग दाखवणार येऊ माणूसांना. आज तुमचे संदेश मला यायला फार कठीण झालेले, कारण का तुम्ही त्याच्यात वाढत नाहीये ना. हो दुसऱ्या बाबतीत बरोबर समजते आलं रे, हा असं होणार आहे, ते होणार आहे, पाऊस येणार आहे, हा ते पण समजतोय हाल रे हा. मग मी सांगतो बघा या आठवड्यात पाऊस येणार, त्या आठवड्यात बरोबर पाऊस येतो की नाही हाल रे हा. जेव्हा लिट्रिक सांगितलं लिट्रिकला या नाही बल्यावर जायचे, आता वारा सुटे की नाही मग तुम्ही शिकायला पाहिजे. देवाचं काम आहे ते सांगितलं ते करा. बायबल शिक्षण कसं दिलेलं आहे, तुम्ही जेव्हा प्रार्थना करून Mark 11:24 मिळाले असं विश्वास धरा, प्रार्थना घ्या आणि जा, भासरी मिळते का नाही ते मला सांगा. आपला धंदा परमेश्वरने दिलेला आहे तर परमेश्वरच्या वचनाप्रमाणे चालायचं. Luke 5:1 जेव्हा बघितलं पेत्राला काय सांगितलं, जा आणि तो बोलते रात्रभर कष्ट करून आला, तू प्रार्थना केली का, नाही ना, मी तुला सांगतो आता जा. तो गेला आणि आली का नाही मासली, मासली आल्यावर तू मासलीच्या मागे लागला का, नाही तो कोणाच्या मागे लागला, का मागे लागला, अरे याच्या बोलण्यावर एवढं होते मेहनत करून सुद्धा काय होत नाही, त्याच्यापेक्षा याच्या मागे लागला ते बरं. असे कोण कार्य करणारे आहेत का मला सांगा, ते जमणार नाही. रात्र तर मरून मरून संपला तरी चालेल, पण मात्र पैसा सोडायचा नाही न मेहनत सोडायची नाही हा रे आम. मग ते 7 झाले, पहिलं राज्य नीतिमत्व मिळव हे सगळं तुला मिळेल हा रे आम. अरे तुमची ते मेहनत काय नाही, मी बाहेर दिसत होतो नाकातून रक्त निघायचं, तोंडातून रक्त निघायचं, पाणी प्यायचा भरी गर्मीच्या दिवशी, एक बंडीच्या एक तासाला सोड्याची बाटली भरायची, एक लिटर एवढा घाम निघायचा अंगातून, अशी कष्ट मेहनत करून आलो मी. पाणी प्यायला कोणता माहितीये का, ती टांकी लोखंडी टांकी नुसता तांबडा बिंदुदाचा चहा सारखा, तो पाणी प्यायचा. 6 महिने पाणी पिला तो, किती 6 महिने त्या देवाने मला सांभाळलं. मी कोणासाठी गेलो, माझ्या कुटुंबासाठी. परिस्थिती फार गरीब होती, आई बाबासाठी काहीतरी करावं कर्तव्य पार केलं, आलो 0 म्हणून. आणि मग स्वर्गीय बाप काय सांगतो, आता तू तुझ्या आई बाबाचं काम केले पृथ्वीचे, आता माझा काय काम आहे ते तू कर. मग त्या स्वर्गीय बापाचं काम करायला लागले. हरे हा, मी कठीण परिस्थिती निघून आलेला आहे, आप कमाय आणि बाप कमाय, म्हणून मी कोणत्या गोष्टीमध्ये मोहाला पडायला फार विचार करतो आणि त्यावर मग निर्णय घेतो. कारण धन पैसा न वस्तू आपल्याला सपोर्ट करणार नाही. मी जे कष्ट करून आलेला आहे ना, तेव्हा मला कळते की कष्ट नक्की काय. पण जेव्हा मी येशूकडे आला, अरे आजच्या काळामध्ये सुद्धा मी ते बर्फाचं खायला जर आपल्या भविष्याला गेलो, तुम्हाला माहितीये कसं माझं खाणं आहे ते हाल रे हा. तरी पण 12 टोपल्या उरल्या ना, त्याच्यातली एक टोपली मला मिळाली, ती उरलेलं खातो हाल रे हा. मग काय, प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. जे वचनात जे समस्या जी दुःख ज्या आपत्ती जे निराशा आली ना, तरी समजून घ्या की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आज जर मी गॅरंटी सही तर तुम्ही स्वतः विचार करतात ना, आहेत का नाही, करतात का नाही करतात. हा माणूस पैसे नाही मागत, काय नाही मागत, मग सगळं पुरं कसं होते. ये जे की 34:15 हे स्वतः परमेश्वरचं घर आहे, तुमचं माझं नाही, इथे कोणाचं काही चालत नाही अरे हा. आणि इमानवेल म्हणजे माझ्या बरोबर असलेला देव, आणि हा देव आहे म्हणून सगळं पूर्ण करते की नाही. इतर साक्षी प्रार्थनेत नाही येणारे लोक साक्ष देतात की खरोखर इथे देव आहे. हा देव आहे नाही तर काय नुसता माणूस काम करायला आलाय का अरे हा. किती लोक माझे पाठला करत असतात ना, सबूत बघतात ह्याला कसं फसवावं काय काय करावं. किती लोक माझ्या पाठीमागे आहेत फसवेगिरी करायला, हे कार्य बंद करायला अरे हा. हे प्रेषित 5:8 माणसाचं असेल तर बंद होईल का, न देवाचं असेल तर तुम्ही मात्र दोषी ठरणार हा रे हा. मी लोकांना पण सांगताना सांगतो मी पापी आहे, हिसाब विसाब खतम झाला. कारण आपण काही पवित्र नाही बनू शकत, परमेश्वर पवित्र आहे, परमेश्वरने आपल्याला पवित्र बनवून त्या परमेश्वरची स्तुती करा हा रे हा. परमेश्वरच्या वचनाप्रमाणे चला, मग तुम्हाला पाहिजे ते मिळेल. Luke 14:14 येशू काय सांगतो, माझ्या नावाने माझ्या जवळ जे काय तुम्ही मागाल हालरिया. माझ्या आईचा मी शब्द पाळा. इकडे गेटच्या बाजूला ना तिथे आमची शेती आहे, वाडी आहे, आणि ती वाडी जी आहे ना तिथे आई निंदण करणार. आम्ही छोटे होते, आईने एक शब्द बोलला, एवढी मोठी मुलं झाल्यात काय नाही, आई बापांचं भरपूर टेन्शन बघितलं हालरिया. आणि आता विचार केला तर मी प्रभू येशूला सांगितलं, तू म्हणजे त्या म्हणजे मरियमाते सांगितलं, तू पण कोणाची तरी आई आहे ना,
आहे की नाही? हरिया मग माझी आई दुखी का? तर मला काहीतरी करायचं आहे, मला कुठे बाहेर नाही. आणि खरोखर जे मी आई जो बघा आई बापासाठी जो काही करेल तो सुखी समाधानात राहील. मी सांगतो तुम्हाला आणि आमच्या सगळ्यामध्ये मी सुखी आहे की नाही. खाऊन तू कसं तरी आहे पण आहे की नाही? अर्धा जेवतो नाही जेवतो काय करू तरी पण कसं वाटतो? हा लिहिला पांघळा लुला नाही ना, समाधान आहे की नाही? अरे हा फ्रेश आहे की नाही? कसा दिसतो तिथे आमची तोंड बघा. सुखीच नाही, पैसे मागे लागतात, वस्तू मागे, खाण्या सगळ्याकडे धावतात, पण सुखीच मनुष्य नाही, दुखी का आहे? आणि हा मनुष्य एवढा मेहनत कष्ट करतो, धावतो, गाडी चालवतो, हे करतो सगळं दहा दहा कसं काय करत असेल? तो पहिला कार्यक्षम करा, चुका शोधू नका, दुरुस्ती शोधा. खरे हा मनुष्य जीवनामध्ये काय चांगलं काय आहे? खरे हा अरे ज्या परमेश्वरने मला शिकवलं, मी आज एवढ्या जगाच्या दृष्टीने कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आणि पेट्रोल पंप हे ते पण रोड बीड म्हणून याच्यामध्ये मी एक सुपरस्टार आहे, ठरलाय स्टॉप लेवल. मला कोण सांगणार आहे यो पाचवी दोनदा फेल झालेला मनुष्य एवढा सर्वेअर आहे हो? अरे हा सगळ्यात मोठं ज्ञान आहे ना ते देवाचं. हालरिया मला पाहिलं ना तरी मी तुम्हाला बिल्डिंगची सगळ्या गोष्टी सांगेल, कुठे झुकले काय केले कसं काय ए टू झेड गोष्टी सांगेल, कारण एवढं मी त्याच्यामध्ये 9 वर्षामध्ये एवढं सुपर कार्य केलेलं मला माहिती आहे. मातीची लेवल, माती टेस्ट कशी करेल, सगळ्या शिक्षण कॉन्क्रीट कसं टेस्ट, सगळं PWD माणसं माझ्याकडे यायची आणि ते तू सांगेल ते पास, एवढं परमेश्वरांनी मला गिफ्ट दिलेलं होतं. हालरिया पण शेवटला प्रभूने सांगितलं मी तुला ज्ञानाने दानाने वरदाने सगळं दिलं, परंतु आता ते तुझ्या आई बापासाठी केलं, आता तू माझ्यासाठी कर. हालरिया आता देवाने माझ्यासाठी काय कमी ठेवले मला सांगा. मी केलं माझ्या आई बापाचं काम होतं, कर्तव्य केलं सगळं, बहिणी बिणीची लग्न बिन सगळं मी त्यांचा भार खाली केला, जर प्रभूला सांगितलं प्रभूने माझी इच्छा पूर्ण केली, आई बापासाठी सगळं केलं. हालरिया शेवटच्या शवा पण केल्या. आई आई एक आमची मरायच्या थोड्या दिवस अगोदरची गोष्ट होती. हालरिया आई सांगते तू माझ्यासाठी केवढं करतो, तू जा ना झोप, तू आखा दिवस थोकतो भागतो. अरे मी जेव्हा छोटा होता उशी घेऊन तू बाजूला ठेवणार नाही का, हा मी पडेल का काय, तुला झोप होती का? मग आता तुझी ड्युटी आले तर तू आता तुझं काम करायचं, माझं काम आहे. हालरिया तू उठायचा रात्री, तू तिला पाणी बिणी द्यायचा. हालरिया तर ती समजे तू झोप, तू थोकतो. हालरिया हे काम नाही, ही थोडी सेवा करू दे. तू माझ्यासाठी पहिलं एवढं केले, आता तुझ्यासाठी करायला माझ्या जीवावर येणार का? नाही. हालरिया मग तिला प्रेमाने सगळ्या गोष्टी सांगितल्या, समजवलं, तेव्हा ती खुश झाली. हालरिया मी तर मला देवाला मी तेच सांगितले, मला 24 तासात 2 तास झोप पाहिजे. किती मी कधीपासून तेच मागतो आणि तेच करतो. मला रात्री तुम्ही कधी पण सांगा, नशीब ज्या दिवशी असेल कधी गार झोप लागली ते लागली, नाहीतर 100% तुम्हाला सांगतो रात्री तुम्ही किती वेळा उठतो. हालरिया उठणार, गुडघे टेकणार, हात उंच करणार, प्रार्थना करणार, परत येणार, गुडघे टेकणार, परत प्रार्थना करणार, बाथरूम लगेच जाऊन येईल असं करेल, थोडा पाणी पिऊ देईल असं करते. हालरिया पण रात्री तुम्हाला झोप नाही. लोकांसाठी प्रार्थना करत होतो, मध्यस्थी करतो की कोणाचं टेन्शन असलं डोक्यामध्ये ते मग त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं, असं चाललं तसं चाललं तिकडे काय केलं, अशा परिस्थितीसाठी प्रार्थना. तरी पण मी कसा आहे बघा, तुम्ही इकडे आले का तरी मिरच्या कोथंबीर ठेचतात, काय करणार? हालरिया जास्त झोप असली की जास्त सैतान अंगात येतो, झोप कमी सैतान कमी लक्षात ठेवा. हालरिया पावर म्हणा. मी लोकांना सांगतो ना मी कसा कष्ट करून आला, मी कसं समस्यातून आलाय, हा दुःखातून कसा आला, कसं निराशातून आलेला आहे, मग हे शिक्षण मी तुम्हाला सांगतो कारण मी बालपणापासून दुःख बघून आलेला आहे. सुख नाही दुसऱ्यांच्या कामासाठी, दुसऱ्याच्या कार्यासाठी अनेक दुःख आले. जेवढ्या लोकांना मी मरणाच्या बंधनातून म्हणजे मुक्त करून त्यांना वाचवलं, रात्री रात्री लोकांमध्ये हॉस्पिटलमध्ये राहून राहिलो, परंतु कोणी मला सन्मान दिला नाही, तीच माझ्या विरुद्ध गेली. परंतु मी ते विरुद्ध गेलं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, मला माझं कामासाठी मी लक्ष दिलं. ज्या देवाने मला काम केलेलं होतं दिलेलं होतं, देवाने जे मला काम दिलेलं होतं तेच काम मी पूर्ण करून मी पृथ्वीवर देवाचे गौरव करतो. हालरिया या दृष्टीने लोकांनी माझी स्तुती करावी या हेतूने मी देवाच्या कामाची सेवा करतो असं नाही.
हालेलुया हर ठिकाणी मी लोकांचं भलंच बघितलं वाईट नाही मनात विचार पण नाही हालेलुया परंतु लोकांना ते दृष्टीने वाईट दिसते का दिसते कारण त्यांनी कधी चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात आणल्या नाही हालेलुया हालेलुया जो चांगलं आणतो त्याला चांगलं मिळते आणि जो वाईट आणतो त्याला त्याचं फळ म्हणून पेत्राच्या पत्रात 3:13 दिल्यात जो चांगल्याचे आस्था बळगतो तर त्याच हालेलुया हर संकटामध्ये परमेश्वरच्या पाठीमागे लागा तेव्हाच परमेश्वरची कृपा भेटते तेव्हाच परमेश्वरचं राज्य भेटते तेव्हाच परमेश्वरचा आशीर्वाद भेटते आणि तेव्हाच परमेश्वरचे मार्ग दुःखामध्येच येशूचा खरा गौरव होते सुखामध्ये कधीच देवाचे गौरव होत नाही तर वचन कसं आहे आणि वचन कसं आहे नाही ते पण शिकलं पाहिजे म्हणून लिपी सूत्र 6:6 वचन घे अरे आरशा अरे मुंगीकडे जा तिचं वर्तन पाहून शाणा हो जो आळशी माणूस आहे काम करायला बघत नाही ना तर त्याला काय सांगते अरे आळशा मुंगीकडे जा अरे एक एवढीशी मुंगी केवढं वजन घेते एवढीशी मुंगी कशी चावते चावते का कशी चावते खाजेल असं ना हालेलुया अरे एवढीशी मुंगी आणि अशी चावा मारते पण तिचा जीव बघा आपल्या हातात असते जर आपण हात लावला की तिचे तुकडे होतात आणि ती मरते ती चावते पण आपण तर तिचा ते डायरेक्ट जीवच घेते ना म्हणून सांगते अरे आरशा त्या मुंगीकडे जा तिचं वर्तन पहा कशी काम करते कसं अन्न साठवते पुढचं काय सांगते बघ तिला कोणी धनी आहे का कोणी देखरेख करणार आहे का आता आपल्या इकडे जर मुगी आला ते चॉक फिरवतील त्याला मरून जाऊ दे काय नाही वाटत आपल्याला जीव घ्यायला एक एक मच्छर जरी असेल ना तर मी मारायला घाबरतो जीव आहे ना शेवटी त्या दिवशी असंच करताना मच्छरानं चावलं तर मारलं तर मी येलो अरे एक पाप झालं त्यांनी मला फक्त चावलंच की नाही मी आलं का असं करतो त्याला मग देवाला सांगते भाई येऊन देऊ नको हे फुकटचं आहे हे जीव जाईल पटकन मी मारेल त्या मारायला घाबरतो एक दिवस माझ्याकडे मुंग्या आल्या मी जिथे प्रार्थना करतो त्या रूम मध्ये अख्खी तेवढी लाईन म्हणजे विचार करू शकत नाही आता मला तिकडे झाडू मारायचं आहे आता झाडू मारायचं तर काय करू झाडूला मारायचं आहे अरे आता विचार करा आता झाडू मारू काय करू ते अख्खं सगळे त्याच्यात येतील आणि मरतील देवाला सांगितलं देवा याची जी देवडी देवदूत असतील ना त्यांना देखरेख करायला त्यांना सांग मी 2 तास देतो 2 तासाच्या आतमध्ये ही सगळी लाईन 1900 निघून जाते आणि 2 तासाच्या आतमध्येच ती सगळ्या मुंग्या गेल्या मग आलो आणि मी रूम मध्ये गेल्यानंतर मग ते झाडू मारला आणि त्याला पुसलं तिकडे हालेलुया देव ऐकते की नाही का ते देवाने निर्माण केले मी जेव्हा इकडे एकटा राहत होता ना त्या टायमाला आता ते कचरं खातात ते आपण काहीतरी त्याचं पडते नाही भात बी थोडं तर मी काय सांगितलं आता हे पडलेलं आहे देवा मुंग्या बिग्या असेल त्यांना पाठव हे घेऊन जाऊ दे त्यांचं तरी पोट भरेल आता खाली आहे कुठे फेकूये कुठे जाईल थोडंसंच कारण मी अन्न फेकायचं नाही अन्न व्यवस्थित पडलं तरी उचलून खायचं पण आता ते आहे ते मी घेत नाही पडलेली वस्तू खात नाही कारण ती गेली ते गेली देवाने ते मुंग्या पाठवल्या काय पाठवल्या हां काळ्या मुंग्या आल्या आल्या आणि ते सगळ्या झुमल्या आणि ते हळूहळू काढायला आलं मी बघतो त्याच्या सगळं हालेलुया आता मला झाडू मारायची वेळ आली आता त्या मुंग्यानं काय सांगितलं बघा आता तुम्ही घेऊन जा मला आता झाडू मारायचं इथे ठेवू नका काहीच घेऊन जा तर त्या मुंग्याने काय केलं असेल 5 मिनिटांमध्ये ते सगळं व्हायलं ना एक पण मुंगी दिसली नाके काय हालेलुया म्हणजे या पण ऐकतात तुम्हाला माहिती आहे पूर्वी मी इकडे प्रार्थना करायला बसायचा ना तिकडे क्रोसाजवळ करून जाऊन प्रार्थना करा रातची 12 वाजताची बरोबर तिकडे हालेलुया तर माझ्या जोडीला कोण नाही मी एकटाच निघायचा तर त्या टायमाला कुत्रे यायचे किती 4-5 कुत्रे यायचे आता ते कुत्रे मी झटपट प्रार्थना करत बसतो ना तिथे ते गुडघे टेकून किंवा असे ते बसायचे कुत्रे विचार करा कुत्रे हालेलुया अरे देवाने पाठवलेले मग प्रार्थना केली प्रभूच्या नावाने निघाले तर ते कुत्रे मी पाळला नाही तर मला पण माहिती नाही एक त्यांच्याकडे श्री अंकलकडे एक होता तो पण बाकी ते पुढचे होते मला माहिती नाही ते यायचे
आणि बसायचे तिथेच बसायचे त्या क्रोसजवळ आणि प्रार्थना केली. मी आला या केंद्रामध्ये अख्ख्या बाजूला असं रात्रीचं फिरून, तेव्हा एवढे लाईट बीट काय नव्हतं का, गोळगोळ फिरायचा असा आणि प्रार्थना करायचा ना. तर मी आला ना तर मोठ्या गेट कडे तीन चार कुत्रे तिथून जायचे म्हणजे तिथे थांबायचे. दुसरा एक कुत्रा होता तो डायरेक्ट माझ्या रूम मध्ये जायचा, जो गेट आहे त्या गेट जवळ तो कुत्रा यायचा आणि तिथून जा. मग त्यांना सांगितलं आता तुम्ही जा. आणि प्रत्येक रोजच्या रोजच्या दिवसाला ते न चुकता कुत्रे त्या टायमाला बरोबर यायचे. ना मी त्यांना कधी खाऊ घातलेलं ना कधी काय घोष, कारण मी यायचा कधी प्रार्थनेवरून तुम्हाला माहिती आहे 10-11 नंतरच आले. प्रत्येक काळ प्रत्येक गुण कामाला जायचं तिकडून यायचं. मग त्यानंतर सोडलं तेव्हा मग गावागावाच्या प्रार्थना संपून 10 नंतर यायचा. कधी लांब गेला असेल तर 12 नंतर पोहोचायचा. असं पण एखाद दिवस यायची बुधवारचा हरे. तर अशी काही उदाहरणं होती मी खूप अनुभव घेतले. मग त्यानंतर इकडे कोणा पण यायचं प्रार्थनेला काही काही बोलवायचं या पण कोण नाही यायचं जायचे. मग एक दिवस असं झालं की देवा माझ्या जोडीला काय नाही एवढं जीवजंतू तू बनवलेला आहे कमीत कमी तरी कोणाला तरी पाठव इकडे. तर तिथे एक बेडूक बघितला ते त्यांना उड्या मारत तो आला हरे. त्यानंतर देवाने सांगते भेडकाला तरी तुझी स्तुती करायला पाठव काही का नाही, फारूच्या घरामध्ये पाठवलेले बेडूक मग आता तू माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी येऊ दे. आणि ते सगळे बेडूक आले का तिकडे थांबले पहिली जवळ हरे थांबले. मग प्रार्थना माझी संपली ना मग त्यांना सांगितलं आता तुम्ही जा. त्या हळूहळू उड्या मारत मारत गेले हरे. त्या टायमाला जर मी शूटिंग बिटिंग काढली असती आणि व्हिडिओ काढून ठेवली असती तुम्हाला सबूत दिसले असते. पण 1733 त्यांनी आकाशातून पाहिलेलं आहे हे सगळ्या गोष्टीची त्याला माहिती आहे हरे. तर हे जे शास्त्राचं शिक्षण आहे देवाच्या वचनावर चालणारे जे मार्ग आहेत किंवा हे प्रेम देवाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला शिकायचं आहे हरे. जर तुम्ही शिकतील तेव्हा तुम्हाला कळेल की देवाचं राज्य असं आहे हरे. म्हणून त्यांनी काय सांगितलं पुढचं वचन, ती उन्हाळ्यात आपले अन्न जमा करते आपल्या कापणीच्या दिवसात ती आपले भक्ष्य जमा करून ठेवते. विचार करा नंतर वचन. अरे आशा तू किती वेळा निशेल केव्हा उठणार तू काय सांगते. अरे आशा दुपारची रोजची झोपायची सवय आहे ना तेव्हा त्या डुलक्या किती वेळा देतील असं बायबल पण सांगते. बायबल मधलं बोलतो मी माझं नाही बोलत. काय सांगते अरे नव वर्षात काय नाही ते नव. अरे आशा तू किती वेळा निश्चिल तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील. वचन 10, आणखी थोडीशी झोप घेतो आणखी थोडीशी झोप घेतो थोडीशी डुलकी मारतो आणखी उराशी धुरतो. असे म्हणत जाशील तर दरिद्री तुझ्या पाठीशी शिक. जास्त झोप घेतात विश्रांती घेतात त्याची परिस्थिती कधीच बदलत नाही त्याला आशीर्वाद नाहीये का. 1788 वचन वाच. 1783 वचन 13, मी तर हे परमेश्वरा तुझा दावा करतो काय सांगते प्रात काळी माझी प्रार्थना सादर होते. आमच्या इकडे सादर होतात झोपायच्या सकाळची पहिली प्रार्थना परमेश्वराच्या हातापर्यंत पोहोचवली पाहिजे. बरं सांगितले प्रात काळी तुझ्या पुढे माझी प्रार्थना सादर होती. सकाळच्या टायमाची प्रार्थना आपल्याला परमेश्वरच्या हातामध्ये ठेवायची. म्हणून परमेश्वरचं वचन काय शिकवते वचनाप्रमाणे आपलं जीवन कसं बनवायचं आहे आणि वचन आपल्याला काय मार्गदर्शन करते ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि याच्याद्वारेच परमेश्वराचे मार्ग मोकळे केले जातात. हालेलुया. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. पिता परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण करता सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार म्हणतो स्तुती करतो धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर आहे तुझ्या वचनात चालणाऱ्या सर्व लोकांना आशीर्वाद कर. सर्व मंत्री लोक आमदार लोक सरपंच सर्व पोलीस लोक मेटीवर प्रभू तुझा आशीर्वाद आमचा आत्मा शरीर प्रभू तुझ्या हातात देतो असं स्वीकार कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो आमेन.